आणि प्रत्येक वर्षी 10 लाख मुली आपण गर्भावस्थेत मारून टाकू लागलो. आणि आता की 25 कोटी पेक्षा जास्त चिमुकल्या आपल्यापासून दुरावल्या आहेत, हरवल्या आहेत, आपण गमावल्या आहेत. आणि असं मला हा शब्द उच्चारा असं वाटत नाही, पण कळत म्हणा नकळत म्हणा, अप्रत्यक्षरीते म्हणा किंवा प्रत्यक्ष रीतीने म्हणा, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा. भारत माता की वंदे. हवेशी करण्याचा जो संकल्प केलेला आहे आणि तो ताबडतोबच ते अंमलात आणणार आहेत, खरोखर खूप खूप अभिनंदनीय अशी बाब आहे. अत्यंत हा अभिनंदन त्या नाही. काय म्हणायचं? सुवर्ण सारखं सुवर्ण आजपासून विसरून जायचं नकोशी, फक्त सुवर्ण म्हणायचं. कुठे गेली सध्या? कोणाताई गुंड ज्या आहेत आपल्या, तर त्यांची एक तिसरी मुलगी ते येतात आता तिला नकोशी म्हणायच्या, पण आजपासून ते म्हणणार नाहीये. आता सुवर्ण तिला येतात आता म्हटलं जाणार आहे. खास खास आपण अभिनंदन करूया. असं ते नकोशी वगैरे कुणी म्हणायचं नाही बरं का? चुकून पण म्हणायचं नाही, म्हणजे कधी सवयी प्रमाणे कधी कधी असं होत ना, म्हटलं जात ना, तसं चेष्टेने पण म्हणायचं नाही. कसंच म्हणायचं नाही. सुवर्ण आईचं नाव प्रतीक्षा आहे, तर प्रतीक्षेला प्रतीक्षाच म्हणायचं. सुवर्णाला सुवर्ण झाल्या चार म्हणून त्यांचं नकोशी नाव बोलत. पण आता नकोशी म्हणायचं नाही. आता राणी म्हणते तिला कसं माहितीये का, तिला नकोशी म्हटलं तर तिला म्हणजे काय वाईट वाटतं ना, आपल्याला हे नकोशी म्हणतात ते नकोशी म्हणतात, मग असं वाटतं की अरे आपण कोणालाच नको नको आपण, मग असं मनामध्ये कसतरी होत. आणि मग काय होतं की मोठं झाल्यानंतर मग अजून त्याचा त्रास होतो आणि मग हे सगळं वाईट गोष्टी सुरू होतात. म्हणून आपल्याला नकोशी अजिबात बोलायचं नाही. सुवर्ण आणि प्रतीक्षा काय नाव कोणी बोललं ना तुम्हाला? हा नकोशी कोणी म्हटलं ना लक्षच द्यायचं नाही. सुवर्ण प्रतीक्षाची आई कारण आई वडिलांचाच अगोदर सत्कार करणं गरजेचं आहे, कारण एवढ्या सुविधा असून सुद्धा त्यांनी त्या सुविधांचा लाभ घेतला नाही. आम्ही मुलगा वगैरे होत नाही, दोन दोन मुली झाल्या तर काही लोक म्हणतात आम्हाला गर्भलिंग निदान करायचं, तर आम्ही दोघांनी मिळून आम्ही विरोध करतो, म्हणलं आम्हाला पापच करायचं.